देण्याची घोषणा झाली होती, पण प्रत्यक्षात 2000च नियुक्तीपत्र दिली गेली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमी हा घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की कालपर्यंत महाराष्ट्राला प्रभाव करणारे, महाराष्ट्राचे लाभदायक, महाराष्ट्राचा विकास करणारे सगळे प्रकल्प गुजरातला पळवले आणि गुजरातला पळवल्यानंतर ते सगळे प्रकल्प मुख्य जे होते ज्याच्यातून अनेकांना रोजगार मिळाला असतात ते प्रकल्प पळवले, घोषणा केल्या आणि आज गुजरातमध्ये निवडणूक लागली. आणि गुजरातमध्ये निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीच्या बाजू अगोदर प्रकल्प गेले. आता आज महाराष्ट्रात अनेक प्रकल्पांच्या आम्ही 2 लाख कोटी निधी देऊ, सरकारकडून देऊ, याचा अर्थ केंद्र सरकारच सगळे प्रकल्प करते असा पहिला अर्थ होतो. आणि त्याचा दुसरा अर्थ मात्र महत्वाचा आहे, तो असा आहे की कदाचित महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागतील. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी गुजरातमध्ये केलं, कारण हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोघांच्याही निवडणुका निवडणूक आयोग नेहमी 1 तारखेला घोषित करत होते, पण हे सगळे प्रकल्प पळवायचे होते म्हणून हिमाचलची निवडणूक घोषित केली आणि निकालाची तारीख मात्र ती दूरची ठेवली, पण गुजरातची केली नाही. मधल्या काळात प्रकल्प सगळे पळवले आणि आता गुजरातचा प्रकल्प पळवण्याचं थांबलं, निवडणूक जाहीर झाली, आता महाराष्ट्राला प्रलोभन देण्याचं काम चाललं. आणि हा सगळा घोषणांचा सुकाळ आहे. इतका आता म्हणजे जेव्हा कोविडमध्ये 20 लाख कोटी रुपये आम्ही यांना देऊ, आता आणखीन काहीतरी 14,000 कोटी नगरविकासला देऊ, हे सगळ्या म्हणजे भुलभुलाई आहे. म्हणजे आश्चर्य वाटतं, 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा करू, पाकिस्तान व्यक्त काश्मीर घेऊ, या अशा अनेक नोटबंदी, 15 दिवसाचा मला वेळ द्या, करोना 21 दिवसात जाईल, या सगळ्या घोषणा करताना प्रत्यक्षात जनतेला जो अनुभव आला आहे तो अतिशय विदारक आहे, तो दुःखद आहे. आणि म्हणूनच या संदर्भात आमचं स्पष्ट म्हणणं आहे की 2 गोष्टी, एक तर हा सगळ्या घोषणांचा सुकाळ आहे आणि अंमलबजावणीचा नक्कीच दुष्काळ आहे, आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या निवडणुका घोषित होतील असं त्याचा अर्थ आहे असं मी समजतो. दुसऱ्या बाजूला आणखीन एक विषय दरम्यान आला, तो विषय आला माननीय मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनं चॅनलवाल्यांना घेऊन त्यांच्या गावातील शेतीत गेले आणि चक्क गाडीतून फिरले, गोल्फ कार्ट म्हणतात त्याला, गोल्फ कार्ट घेऊन शेतात फिरले, तिथं शेतात काम केलं, त्यांनी स्ट्रॉबेरीचा काहीतरी विषय मांडला. मला वाटतं आज महाराष्ट्रातील शेतकरी त्याचं काळीच फाटलंय, आत्महत्या होत आहेत. आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे संभाजीनगरला दिवाळीच्या दिवशी गेले, ऐन दिवाळी, आणि ऐन दिवाळीत जाऊन शेतकऱ्यांना निदान दिलासा द्यावा, प्रतिकात्मक होता त्यांनी सांगितलं, प्रतिकात्मक यानंतर फिरणार आहे. मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असंच हेलिकॉप्टर घेऊन जावं, तिथं कुठेतरी उतरावं, त्या शेतकऱ्याच्या शेतात जावं, जमलं तर तिथंही पहा तुम्हाला बल्ब कार्ड चालवता आलं तर, त्या शेतकऱ्याला मदत करण्याचं सोडलं आणि हे सगळं सुरू आहे तुमचं प्रसिद्धीचं. आणि तुमच्याकडे बातमी आता आलेली होती मधल्या काळामध्ये की शेतकऱ्यांच्या साठी असं जेव्हा सांगता तेव्हा मुख्यमंत्र्यांच्याच गावात रस्त्याची दुर्दशा आहे, ही बातमी कोणी दिली? आपणच माध्यमांनी वर्तमानपत्राने दिलेली आहे. मग तिकडेही तीच दुर्दशा, इकडेही दुर्दशा, शेतकरी आत्महत्या करतोय, त्याला कुठलाही दिलासा नाही, एकही जण त्यांच्या बांधावर आजही पोहोचला नाही. आणि दुसरा तो गद्दारांचा प्रमुख कृषी मंत्री आहे, तो आणखीनच आहे विद्वान, तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, त्या कृषी मंत्र्यांनी काय दिलं का दिलासा? काहीच नाही. आणि म्हणून या संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भातला सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. जरा तिथंही एखादा हेलिकॉप्टर घेऊन जा, जमलंच तर शेतकऱ्यांना तिथंही द्या. दरम्यान अनेक घोषणा करत असतात, मध्ये काहीतरी काल परवाकडे आणखीन एक घोषणा केली, मुंबई ठाण्यामध्ये फिल्म सिटी होणार आहे. कुठून जमीन आणणार ते जरा कामगार, जमीन कुठे ते पण सांगा. केंद्र सरकार सगळ्या गोष्टी करतं, आमच्या बुलेट ट्रेनची जागा
जवळजवळ मोफत घेतली तुम्ही, आणि आम्हाला कांजूरला जागा विकत घ्यायची, धारावीच्या प्रकल्पाला रेल्वेची जागा विकत घ्यायची. राज्य सरकारनं आदरणीय पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असताना केंद्र सरकारला त्या धारावीच्या प्रकल्पाच्या जमिनीसाठी पैसे भरले. आमच्याकडनं पैसे घेता, आमच्याकडनं बुलेट ट्रेनसाठी फुकट जमीन पाहिजे. हे जे चाललेलं आहे यातून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड संताप आहे, राग आहे, आणि शेतकऱ्यांच्या वरचा अन्याय, बेरोजगारांची चेष्टा आणि प्रकल्पाचा हा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ, हेच खरे महाराष्ट्राचे प्रश्न आहेत असं मला वाटतं. त्यानिमित्तानं ही बैठक घेतली. आता यामध्ये जेवढे पण एक एक प्रकल्प जाहीर करतायत त्या प्रकल्पांची घोषणा अगोदर केव्हा तरी झालेली आहे, आणि सातत्यानं खोटं बोलणं, सातत्यानं अपप्रचार करणं, म्हणजे काल परवाकडची गोष्ट आपण पाहिली असेल की एका दिवसात आरटीआयचा रिपोर्ट मिळाला, एका दिवसात आरटीआय केलं 31 तारखेला, आरटीआयचं उत्तर पण 31 तारखेला. हीच बनवाबनवी आहे, आणि हाच बनवाबनवीचा प्रकार आताही सुरू आहे. काल परवाकडे बोरबीमधला पूल पडला, अतिशय विदारक घटना होती, काहीच फाटून जाणारी होती, तरी तुमचे कार्यक्रम त्याच गुजरातमध्ये थांबले नव्हते. काल हॉस्पिटलमध्ये जाणार म्हटलं तर रंगरुंगोटी सुरू झाली का हॉस्पिटलची, त्या सगळ्या मृतात्म्यांच्या कुटुंबांना काय वाटत असेल याचा विचार आपण करावा. आणि त्या अशाच प्रकार बंगालच्या निवडणुकीच्या दरम्यान घडला होता तेव्हा आदरणीय पंतप्रधान काय म्हणाले होते तेही लक्षात घ्या. इट्स नॉट ऍक्ट ऑफ गॉड, इट्स ऍक्ट ऑफ फ्रॉड. हा ऍक्ट ऑफ फ्रॉड आहे ना, हा या गोष्ट सुद्धा ऍक्ट ऑफ फ्रॉड आहे, एवढंच या निमित्ताने मला सांगायचं. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारा. मुख्यमंत्र्यांनी आज जी घोषणा केली आहे, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची घोषणा केली आहे, ती घोषणा रेल्वे आणि रस्त्यांच्या बाबतची घोषणा केली आहे, परंतु प्रकल्प कोणती येणार, प्रकल्पातून रोजगार किती मिळणार याबाबतची इतकी स्पष्ट नाही. जे नेहमी काम होतात ते काम आहे, पण महाराष्ट्रामध्ये रोजगार वाढणार का? महाराष्ट्र रोजगारासाठी जे पैसे मिळाले 2000 कोटीपेक्षा जास्त, स्वागत करतो तुमचं आणि तुमच्या प्रश्नाचं, आणि खर तर मी म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी घोषणांचं पण स्वागत करतो. स्वागत आहे, आनंद आहे, या होऊ द्या ना. आता हा जो काही प्रकल्प सांगितला रेल्वेचा, त्यांनी 75,000 आणि की 50,000 ते कुठे करणार, कोणते प्रकल्प, कोणते रेल्वेचे रूळ टाकताय, कोणत्या रेल्वेच्या लाईन टाकताय, त्याच्यामुळे रोजगार कसा निर्माण होणार आहे? फक्त ते रेल्वेच्या लाईन टाकताना जे लागतील ना मजदूर, तो रोजगार असेल तर तुमची, तुम्ही त्याला रोजगार म्हणत असेल. शासकीय नियुक्तीपत्र देण्यासाठी आजवर देशाच्या 50 वर्षाच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये 75 वर्षाच्या अमृतकाल, ते म्हणून 75,000 आकडा बरं का, अमृतकालामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी राज्याच्या शासकीय नोकरीचं नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम कधी झाला का? प्रत्येक गोष्ट इव्हेंट, आणि त्यातून टार्गेट असतं, निवडणूक समोर असते बस. आणि म्हणून या मगाशी मी जी बोललो अशी ही बनवाबनवी, त्यातही अशीच ही बनवाबनवी आहे. घोषित करा ना थेट कुठले प्रकल्प आहेत, किती पैसे लागणार आहेत, कुठे तुम्ही रेल्वे कोणी मागितले, बुलेट ट्रेन कोणी मागितली होती का? दिल्या तुम्ही. म्हणून या पद्धतीनं ही बनवाबनवीच आहे, आणि सतत खोटं बोलून लोकांना, म्हणजे ते गोबेल्स प्रचार आहे ना, एक गोष्ट 50 वेळा खोटं बोलल्यानंतर ती खरी वाटावी अशा पद्धतीचं काम सुरू आहे. आत्ताही अनेक शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, महापालिकांमध्ये कॅशची चौकशी फक्त मुंबई महानगरपालिका, बाकी ज्यांच्या का नको? पुण्यात पाणी तुंबलं नाही यंदा, ठाण्यात का नको? तळाला गेलेली आहे. आत्ता गमस होतो तुमच्या, म्हणजे मला वाटतं काल का परवाच्या लोकसत्तामध्ये बातमी आहे की ज्या ठाणे महानगरपालिकेची परिस्थिती अतिशय कठीण, त्यांची आर्थिक स्थिती एकदम तळागळाला पोचलेली आहे, तरी सुद्धा ठाण्यामध्ये आत्ता महापालिकेच्या माध्यमातून शिलाई वाटप, शिलाई मशीन देऊ, ट्रक देऊ, टेम्पो देऊ, हे देऊ, ते देऊ, महिलांना फसवण्याचा उद्योग सुरू आहे. पैसे कुठे आणणार सांगा ना, महापालिकेकडे पैसे नाही. मग तुम्ही या घोषणा करताय कसे आणि जनतेला फसवताय कसे? फक्त आधार कार्ड घेऊन या, तुम्हाला शिलाई मशीन दिली जाईल. कशासाठी? हे प्रलोभन आहे नाही, ही काय खऱ्या अर्थाने तुमची योजना आहे का? हा फसवणूक आणि बनवाबनवीचे प्रकार
सातत्याने चालू आहे. महाराष्ट्राची जनता संतापलेली आहे आणि त्यामुळे या संदर्भात आपण या माध्यमातून जनतेला सावध करणं आवश्यक आहे. जा त्या शेतकऱ्यांच्या बांधावर, वाट बघतोय तुमची, जा त्या चिखलात उभे राहा, जा हेलिकॉप्टरनं तुमच्या शेतात हेलिकॉप्टर लँड करण्यासाठी हेलिपॅड, आणि बाहेरचे रस्ते मात्र तुमच्याच गावात खड्ड्याने भरलेले. हे जे प्रकरण आहे ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. म्हणून आपण सगळ्यांनी हा जो काय प्रकल्पांचा विषय आहे तो जमिनी येणारे प्रकल्प जे प्रत्यक्षात येणार होते आता जसं आपलं वेदांत फॉक्सवन आहे किंवा आणखीन सारे प्रकल्प ते तिकडे गुजरातला आणि हवेतले प्रकल्प महाराष्ट्राला. जसं तुम्ही आता विचारलं तर रेल्वेचं हवेत आहे ना, आमच्या कवेत काय ना तिथं सांगा बोल. आणखी सरकारी एक प्रश्न असा होता की आज सगळ्या वृत्तपत्रांसह मुखपत्र सामना राज्य सरकारची जाहिरात आहे, या जाहिरातीवरून आपल्या पक्षाच्या विरोधकांनी काही मुद्दे उपस्थित केले की खोके सामना पोहोचली का, घटनाबाही सरकारची जाहिरात कशी चालते. मला वाटतं होऊ लागेल, मला वाटतं आपण जर सामना कित्येक महिन्यांचा चालला तर राज्याच्या सरकारच्या अनेक खात्यांच्या जाहिराती तुम्हाला दिसतील. आलेत की नाही, ती सरकारची जाहिरात आहे, कुठल्या पक्षाची जाहिरात नाही. आणि सरकारला हे बंधन आहे की त्यांनी केलेल्या कार्यक्रमाचं जाहीरपणे सगळ्या वर्तमानपत्रांना अपर भेदभाव न करता द्यायची. ती काही सरकारी पक्षाची जाहिरात नाही घेतली आम्ही. याच्यापूर्वी सामन्यामध्ये जाहिराती आल्यात ना, अनेक योजनांच्या जाहिराती आल्या होत्या की आत्ता आत्ता अगदी या महिन्यापर्यंत अगदी काढून बघा तुम्ही जाहिराती आल्यात ना. प्रश्न परत तोच येतो, म्हणजे मला कळतच नाहीये ना तो विषय. आपण जो प्रश्न मांडलाय तो सुप्रीम कोर्टात आहे, खरं तर सर्वोच्च न्यायालयात आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाकडनं कळणार आज ना उद्या हे सरकार कोणतं आहे. पण जोपर्यंत चालली व्यवस्था त्यांची हातात आहे ना, ते खोके सरकार आहे, असंवेदनशील सरकार आहे, असंविधानिक सरकार आहे, सगळं आहे, पण कारभार व्यवस्था त्यांच्या हातात आहे. त्या व्यवस्थेतल्या कारभाराचा तुम्ही निषेध पण त्यांना करावा लागतो, तो केला पाहिजे. त्याच्यात काय फार मोठा अगदी आकाड तांडून करण्याचं कारण नाही. आणि जाहिरात ही पहिल्यांदा आली, ती पहिल्या पानावर आली म्हणून तुम्हाला जास्त दिसली असेल. अगोदर सुद्धा गेल्या कित्येक महिन्यात तुम्ही सामन्यामध्ये पाहिलात तर राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या जाहिराती सामन्यामध्ये येत आहेत. गुजरातमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि आपण ज्याप्रमाणे म्हटलं की पंतप्रधान म्हणजे त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी पश्चिम बंगालच्या पुराचा उल्लेख केला होता, तसा आता बोरकिंची घटना झाली आहे. या घटनेला जो तुम्ही शिवसेनेची मशाल म्हणजे निवडणूक रिंगणात यावेळेस मशाल पाहायला मिळणार का गुजरातमध्ये, मला वाटतं आपल्या लक्षात येईल की त्यासाठीच त्यांनी सगळं केलं होतं. त्यांच्या लक्षात आलं की गुजरातमध्ये आपले पायाखालची वाळू सरकते, लोकांमध्ये प्रक्षोभ आहे. तुम्ही आज दैनंदिन माध्यमांमधनं जे दाखवत आहे त्यामध्ये आप असेल की आणखी कोणतेही पक्ष असतील तिथं लोक जे प्रश्न विचारत आहेत, मग ते सौराष्ट्र असेल, कच्छ असेल, अजून किती मागासलेला गुजरात आहे त्याचं चित्र त्या प्रचारातनं दिसत आहे. आणि म्हणून हे सुद्धा लाभदायक प्रकल्प तिकडे नेले ती प्रलोभन आहे. वेदांत फॉक्सवन सारखा 700 एकर 11 एकर जमीन देणारा महाराष्ट्र सोडतं, आणि म्हणून त्यांच्या कालपरोबर सुद्धा एक वाक्य आलं होतं, आजही ते म्हणाले केंद्र सरकार, म्हणजे केंद्र सरकार करतंय नाही, महाराष्ट्राचे प्रकल्प पळवण्यात केंद्र सरकारचा सहभाग नव्हे, केंद्र सरकारचाच अधिकार आहे आणि केंद्र सरकारने तो वापरलाय हे सत्य त्यांच्या वक्तव्यातून आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून विद्यमान उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून सातत्यानं स्पष्ट होत आहे. सर आणखी एक प्रश्न आहे, आता रणधान्यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे, काँग्रेस पक्षाची काही नेते उद्धव ठाकरेजींना भेटायला गेले आणि त्यांनी निमंत्रण दिलं की राहुल गांधीची भारत जोडो यात्राला आपण सहभाग व्हा. उद्धव ठाकरे या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारचा धर्म एकंदरीत आघाडीचा जो धर्म आहे मैत्री धर्म तो पाळताना या ठिकाणी पाया मिळणार उद्धव ठाकरे राहुल गांधी यांचं स्वागत करण्यासाठी जाते. मला वाटतं ते सगळे काँग्रेसचे सगळे नेते मंडळी एकत्र जाऊन आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटले होते. भारत जोडो त्याच्यात सगळ्यात मला वाक्य आवडते नफरत छोडो. ते नफरत छोडो आहे ना त्यासाठी ते सगळेजण गेले होते. आदरणीय पक्षप्रमुखांना त्यांनी विनंती केली होती की आपण या आंदोलनाला किंवा या चळवळीला समर्थन द्यावं
आणि आदरणीय उद्धवजींनी त्या संदर्भात त्यांना सहकार्य करण्याचा शब्द दिलेला आहे. जाणार न जाणार ते त्या दिवशी ठरवू, अजून काही वेळ नाही. जातील शब्द निश्चितपणे. मी मला वाटतं पहिल्या भारत जोड मुंबईमध्ये जी मध्ये निघाली तेव्हा मला आदरणीय पक्षप्रमुखांनीच आदेश दिला की आपण त्या भारत जोडमध्ये जायचंय. मी स्वतः व्यक्तिशः त्या भारत जोडच्या चळवळीमध्ये तिथे जो आपण रॅली काढली होती गिरगाव चौपाटी ते मंत्रालय महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत त्यात मी स्वतः सामील होतो. शिवसेनेच्या वतीनं मी सामील होतो. शक्यता आहे, शक्यता आहे. जातील काय असं हरकत नाही, शक्यता काय प्रश्न येत नाही. वेळेनुसार आमच्या कार्यक्रमानुसार जर झालं जमलं तर जातील. महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांची सुरक्षा काढली आहे, त्याच्यानंतर मात्र सुरक्षा व्यवस्थेवर बाबत म्हणत आहे. भाजपच्या काही नेत्यांनी आरोप केले की मातोश्रीवरून जेव्हा उद्धव ठाकरे निघायचे त्यावेळेस 20 मिनिटं आधी सगळे रोड बंद असायचे. काय होतं यावर, कारण 20 मिनिटं आधी खरंच रोड बंद असायचे. काही प्रश्न नाही घडला. शेवट भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने आरोप केला आहे की सुरक्षाच्या दृष्टिकोनातून मातोश्रीवरून जेव्हा उद्धव ठाकरे बाहेर पडायचे त्यावेळेस 20-20 मिनिटं रोड बंद करावं लागेल, अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था अत्यंत मला नाही वाटत. मला मी कधी स्वतः आता ती तो प्रोटोकॉल असतो अगदी जवळ आले काय तेवढ्यापुरतं एक स्पॅन एखादा थोडस थांबवतात. एक स्पॅन कुठला तरी अख्खा रस्ता बंद करत नाही. ते निघाले मातृशिवन आणि वर्षापर्यंत अख्खा रस्ता बंद असं कधी घडलेलं नाही. पण हे मुद्दा आपण प्रचार करायचा. मग या ना जरा देशाचे पंतप्रधान बाहेर पडतात तेव्हा बघा, इतर राज्याचे मुख्यमंत्री बाहेर पडतात तेव्हा बघा, देशाचे गृहमंत्री बाहेर पडतात तेव्हा बघा. दिल्लीत चला माझ्याबरोबर, मी दाखवतो ना काय घडतं ते. उगाच आपल्या कुठल्या तरी म्हणजे मला आता दुःख तेच आहे की राज्यातील गंभीर प्रश्न सोडून अशा वाह्यात प्रश्नांवर वेळ घालवण्याचा जो काही उद्योग सुरू आहे भारतीय जनता पार्टीचा. मी वाह्यात शब्द वापरतोय लक्षात घ्या, वाह्यात प्रश्न आहे ते सगळे. ते शेतकऱ्यांसाठी बोला ना काहीतरी, बेरोजगारांसाठी काहीतरी बोला, महिलांच्या अत्याचाराबद्दल बोला, त्याच्यावर काही नाही. 15 लाख कधी जमा होते ती वाट बघतायत. पाकिस्तान वाटतो काश्मीर कधी येतोय त्याची वाट बघतोय आम्ही. हे सगळे प्रश्न घेऊन बरोबर निवडणुकांच्या वेळेला तुम्ही भावनिक आव्हानं करत राहता तेव्हा राज्यातील आर्थिक स्थिती आणि गोरगरिबांचं कल्याण कसं होणार, ते कल्याण होत नाही हे अत्यंत स्पष्ट होत आहे. काय कोण मला वाटतं या प्रयोग आदरणीय उद्धवजींनी यापूर्वी सुद्धा केला होता. तुम्हाला कल्पना असेल की रामदास आठवलेंना आदरणीय उद्धवजींनी शिवसेनेमध्ये आणलं तेव्हा सुद्धा शिवशक्ती आणि भीमशक्ती म्हणजे राष्ट्रभक्ती. आताही अजून मंडळी येत असा विचार मांडतात. माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी तर स्पष्टपणे असं मांडलं की शिवसेनेचं हे हिंदुत्व आम्हाला मान्य, अजून जवळ आलो नाही आहेत. पण हा विचारधारा जर एकत्र येत असेल तर स्वागत आहे या गोष्टींचं. बोलाचा फायदा सुद्धा मला सांगा ना का एकजूट भारत जोडो. ते जोडोचा फायदा असतो की तोडोचा फायदा असतो? जोडोचा फायदा नेहमीच असतो ना. जब तक जुड़े जाते तो आगे ही बढ़ते हैं, जुड़ने से फायदा ही होता है. आदरणीय प्रधानमंत्री जी ने 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार देने की प्रतिज्ञा की थी. उस प्रतिज्ञा का क्या हुआ? मैं प्रतिज्ञा शब्द प्रयोग कर रहा हूँ ना कि घोषणा का प्रयोग. जब प्रधानमंत्री कहते हैं तो देश के लोगों को एक शब्दबद्ध वचनबद्धता लगती है कि हाँ हमें रोजगार मिलेगा. ये सब चुनावी नीतियां हैं. ये मुझे उन पार्टी का वही दुख लगता है कि हर चीज चुनावी नीति को लेकर खिलवाड़ करते रहते हो लोगों की भावनाओं से. वो अच्छा नहीं है. आए स्वागत है, रोजगार मिले तो कोई बुरा लगेगा क्या आपको? लेकिन किस ढंग का रोजगार? आज आपने जो इश्तेहार दिए सारे अखबारों में, उस इश्तेहार में क्या दिया है? 75,000 लोगों को बेरोजगारों को नियुक्ति पत्र देंगे. दिया कितने लोगों को? 2,000. इसका मतलब क्या खिलवाड़ कर रहे हो ना तुम आप लोगों से? और आज तक इतिहास में, भारत वर्ष के इतिहास में, राज्य की सरकार की नौकरियों में अगर नियुक्ति पत्र देना है तो देश के प्रधानमंत्री को बुलाकर नियुक्ति पत्र देना
ये राजनीति नहीं तो क्या है, ये राजनीति नहीं है, चुनावी नीति नहीं तो क्या है, ये चुनावी नीति है, बाकी कुछ नहीं है। रोजगार देना राज्य के सरकार का, केंद्र की सरकार का कर्तव्य बनता है, जबकि आपने सारे कारखाने बंद कर दिए, बेच रहे हो आप, रोजगार कर रहे हो निर्माण, कितनी कंपनियां बेची आपने, तो रोजगार निर्माण हुआ कि रोजगार कम हुआ, कभी वो भी तो बताओ। इतनी कंपनियां बंद हुई, इस हर कंपनी में इतने इतने लोग, हजारों लोग काम करते थे, ये कंपनियां बंद होने के कारण इतने हजार लोग बेरोजगार हुए, वो भी तो बताओ, तब पता चलेगा ना कि सही में रोजगार निर्माण हुआ कि कम हुआ। चलो मुझे लगता है भारत जोड़ो, ये जो माननीय राहुल गांधी जी ने अभियान चलाया, तो कांग्रेस पार्टी के सारे नेतागण आदरणीय शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे साहब से मिले थे, और उस उन्होंने शरीक होना कहा। देश आज जिस तरह से देश के राज्यकर्ता काम कर रहे, आप देखेंगे कि उनके हर विचार में नफरत की ज्यादा फैलावट है, जार बाद नफरत पैदा कर रहे हैं, और इसको देखकर जब देश में सभी जाति पाति प्रांत धर्म के लोग, यही तो अपने देश की विविधता में एकता ये वो कहते रहते, तो विविधता का एक जो सपना है और एकता का, उसमें वो कितना साकार हो रहा है, वो साकार करने में अगर कोई विफल हो रहा है तो सफलता लाने के लिए सबको जोड़ने की आवश्यकता है। तो उसमें उन्होंने एक घोषणा दी थी, मुझे बहुत अच्छी लगी, भारत जोड़ो नफरत छोड़ो, उससे और क्या चाहिए, यही तो चाह रहा है हिंदुस्तान कि नफरत करने वालों के सीने में प्यार भर दे, अगर कोई भरना चाहता है तो उसको साथ देना कर्तव्य बनता है, हमारे आदरणीय उद्धव साहब ठाकरे जी ने उसको साथ देने की घोषणा। शब्दों का खिलवाड़ करना उनका काम है, प्रायश्चित यात्रा करते हो तो पुलवामा के लिए करो, प्रायश्चित यात्रा करते हो तो 370 धारा खत्म होने के बाद भी आज हिंदुओं का कांड जो कश्मीर में हो रहा है उसके लिए प्रायश्चित करो, प्रायश्चित यात्रा करना चाहते हो तो 15 लाख लोगों के खाते में जमा होंगे वो कर नहीं पाए उसके लिए प्रायश्चित करो, प्रायश्चित करना है तो नोटबंदी के बाद में लोगों के रोजगार कितने गए, कितने लोग मरे, उसके लिए प्रायश्चित करो, प्रायश्चित करना है तो पाकिस्तान व्याप्त कश्मीर हम वापस लाएंगे कहने वाले अब तक नहीं ले पाए उसके लिए प्रायश्चित करो, अगर प्रायश्चित करना है तो बेरोजगारों की संख्या जितनी बढ़ रही है उनको अब रोजगार नहीं दे पा रहे, उल्टा हम जो भी कारखाने पब्लिक सेक्टर थे सार्वजनिक उद्यम थे वो बंद कर रहे हैं कम कर रहे हैं, उसमें लोगों को रोजगार गए उसके लिए प्रायश्चित करो, ये होता है प्रायश्चित, जोड़ो वाला प्रायश्चित नहीं होता। चुनाव आयोग के बारे में क्या बोले हम, इसी पे एक क्या चाहूंगा, चुनाव आयोग ने ये भी इस पे सफाई दी है कि अब जो मोरबी पे हुआ उसके बाद ये सब घटनाएं होती है, इसलिए हम लोग जो है अभी अनाउंस अभी पहले अनाउंस नहीं करते, मोरबी की घटना तो कल परसों हुई, मोरबी की घटना, भैया आपने चुनाव आयोग ने चुनाव हिमाचल प्रदेश के घोषित करके आज 15 दिन से ज्यादा समय गया होगा, उससे ज्यादा हुआ, और पिछले कई सालों से जब भी चुनाव घोषित होते थे खास करके हिमाचल और गुजरात, वो दोनों राज्यों के चुनाव एक ही समय निर्वाचन आयोग घोषित करता था, और निर्वाचन आयोग घोषित करने के बाद दोनों के परिणाम की तारीख भी घोषित करता था, जबकि हिमाचल को आपने 15-20 तारीख दिन महीने पहले घोषित कर दी, उसके बीच में खास करके उसके बीच में मार्च राज्य को आगे बढ़ाने वाले विकास करने वाले जितने भी प्रकल्प थे वो सारे गुजरात में भगा कर देखे गए, और जब वो सारा काम हो गया तब जाकर गुजरात के चुनाव घोषित किए, तो गुजरात की जनता भी जानती है इनको क्या जगह दिखानी है। मुझे लगता है हम सब हिंदुस्तानी है तो हिंदुस्तानियों का रिश्ता वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने शिवसेना का निर्माण किया, तो इस देश में एक ही शख्स मैं बताता हूँ, राजनीतिक नेता जिन्होंने जात पात के ऊपर अपने कड़वे विचार रखे, कड़वे विचार, वो जात खुद अपनी जिंदगी में नहीं मानते थे और किसी कहते थे किसी को जात नहीं पूछते थे, आरक्षण के बाद पूछना पड़ा उनको,
बहुत दर्द होता था उनको किसी की जात पूछना, तो ये सारी चीजें जो होती थी उन्होंने उस वक्त कहा था सभी इकट्ठे हो जाओ। तो मराठी में वो वाक्य अगर चाहे तो मैं दोहराता हूं, वो वाक्य बहुत वाक्य नहीं है, वो विचार है और इस देश के लिए सिर्फ महाराष्ट्र के नहीं पूरे देश के लिए विचारधारा है वो। ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, शाणो कुड़ी बैंडो कुड़ी, उच्च नीच, दलित दलितेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, ये सारे भेद गाड़ून मराठी माणसा एक हूं। तो ये सारे भेद गाड़ के सब इकट्ठे हो जाओ, यही तो विचारधारा थी। तो भारत जोड़ो क्या है, प्रकाश अम्बेडकर जी क्या है, ये सारे भेद गाड़ के वंचितों का नेतृत्व करते, हम भी तो वंचितों का ही नेतृत्व करते, वंचित थे ना, जाति पाति के आधार पर लोगों को वंचित रखा, तो वंचित मराठी आदमियों के लिए, मराठी मानुष के लिए शिवसेना का निर्माण हुआ, वही तो वंचित हिंदुस्तान में, तो शिवसेना वही विचारधारा को लेकर आती है। फायदा छोटे की बात मत करो, विचारधारा विचारधारा होती है, सिर्फ लाभ की जो है ना, ऐसे फायदे तोटे की कौन सोचता है, भारतीय जनता पार्टी, देश की कौन सोचता है, शिवसेना सोचती है, शिवसेना देश के हित में बात करती है, फायदे तोटे की नहीं बात नहीं करती। मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचे एक आमदार एका त्यांनी काही पत्रकारांचा अपमान केला, त्यांना काय चाय बिस्कुट पत्रकार वगैरे बोलले, तर म्हणजे हा विषय महत्वाचा आहे, त्याच्यावरही त्यांनी बोलायला पाहिजे। आणि महिलांच्या कपाळावर टिकली आहे की नाही त्याच्यापेक्षा त्यांच्या कपाळावरची दुःखाची रेष आपण मिटवू शकलो तर ते खरं हिंदुत्व असेल, किंवा त्या प्रश्नाकडे आपण जास्ती महत्त्व दिलं पाहिजे, टिकली असो की नसो, मला असं वाटतं की ते महत्त्वाचं नाहीच आहे, महिलांच्या कपाळावरचं दुःख आपण पुसू